दिस वीडियो इज को स्पॉन्सर्ड बाय अबुदय पाइल्स हॉस्पिटल। नारी में त्रिशरण बुद्ध विहार वास्तु व बुद्ध मूर्ति अनावरण समारोह आयोजित किया गया। इस वक्त थाईलैंड की 6 फीट ऊंची बुद्ध मूर्ति का अनावरण किया गया और पूज्य भंते द्वारा सभी उपासकों ने सामूहिक बुद्ध वंदना ग्रहण की। समस्त बुद्ध उपासक इस वक्त शुभ्र वस्त्र परिधान कर इस समारोह में शामिल हुए थे। संपूर्ण वातावरण धम्ममय नजर आ रहा था। इस वक्त डॉक्टर मिलिंद माने माजी आमदार की प्रमुख उपस्थिति रही। ऐतिहासिक नारी गावामध्ये नवीन बुद्ध विहाराच्या वास्तूचं आणि भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीचं अनावरण झालेलं आहे। हे ऐतिहासिक गाव आणि विहार यासाठी मी मानतो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली आम्हाला नागपूरच्या दीक्षाभूमीवर दीक्षा दिली, बुद्ध धम्माची दीक्षा दिली। या गावातील नागरिकांनी गावात येऊन त्याच सायंकाळी या ठिकाणी बुद्धविहार बांधण्याचा प्रण केला आणि सर्वांनी आपल्या कष्टातून हे एक एक पैसा गोळा करून या ठिकाणी बुद्धविहार बांधलं होतं। जवळपास 1956 नंतर 20 पर्यंत हे बुद्धविहार चांगल्या अवस्थेत होतं, परंतु जीर्ण झालेलं होतं, त्याचं छत गळत होतं। त्यामुळे या वस्तीतील नागरिक श्री सुरेश मानवटकरजी आणि कोथरे परिवार यांनी माझ्याकडे आणि नितनवरे परिवार यांनी एक अर्ज दिला की या बुद्धविहाराचं नवीनीकरण करण्यात यावं। त्यावेळेस मी आमदार होतो आणि माझ्या निधीतून 25 लाख रुपयाचा निधी दिला आणि बुद्धविहाराच्या या वास्तूचं नवीनीकरण नवीनच वास्तू या ठिकाणी बांधण्यात आली। तसेच आमचे मित्र गगन मलिकजी आणि गजबियेजी यांनी थायलंडवरून बुद्ध मूर्ती आणून या विहाराला ती मूर्तीसुद्धा दान केलेली आहे। नागरिकांनीसुद्धा वर्गणी करून या मूर्तीच्यासाठी जे कस्टम ड्युटी लागते त्याचे पैसे त्यांनी भारत सरकारला भरलेले आहेत। आज या नवीन आलेल्या बुद्ध मूर्तीचं अनावरण आणि या वास्तूचं लोकार्पण असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। मला आनंद आहे की मी आमदार असताना मी या ऐतिहासिक बुद्ध विहाराला, त्रिशरण बुद्ध विहाराला मी नवीनीकरण करू शकलो आणि धम्माच्या कार्यामध्ये फूल नाही फुलाची पाकळी अशी मदत करू शकलो। मी वस्तीतील सर्व नागरिकांना आजच्या प्रसंगी शुभेच्छा देतो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।